नागपूर रोडवरील नाग मंदिर परिसरात 12 जानेवारीला घडलेल्या निर्दयतापूर्वक अंगद सिंग हत्याकांड याच्या विरोधात अंगद सिंग मित्र परिवार व वेकोली परिसरातील हजारो महिला पुरुष युवक युवतींनी घटनास्थळी येऊन मृतक अंगद सिंग यांच्या मारेकऱ्याला फाशी द्या अशी मागणी करत जळत्या पणत्या घटनास्थळी ठेवून 2 मिनिट मौन पाळून मृतक अंगद सिंगला श्रद्धांजली वाहिली. 14 जानेवारीला सायंकाळी 7 वाजता वेकोली परिसरातील भगवा चौकात परिसरातील सर्व महिला पुरुष व नागरिकांनी एकत्रित येऊन प्रत्येकाच्या हातात जळत्या पणत्या व अंगद हम शर्मिंदा आहे तेरे कातिल अभी जिंदा आहे, फासी दो अंगद सिंग के हत्यारो को फासी दो अशा गगनभेदी घोषणात कॅन्डल मार्चला सुरुवात केली. हा कॅन्डल मार्च भगवा चौक, शक्तीनगर, बजाज कॉलनी, आंबेडकर चौक, हॉटमेंट वागोडा असे संपूर्ण वेकोली परिसर या कॅन्डल मार्चने भ्रमण केले. तसेच कॅन्डल मार्चने भ्रमण करत नाग मंदिर नागपूर रोड येथे पोहोचून ज्या ठिकाणी हत्यारांनी अंगद सिंगला निर्दयता व अमानवीयरित्या हत्या करण्यात आली त्या ठिकाणी जळत्या पणत्या ठेवून अन्य आरोपीला तात्काळ अटक करून कारवाई करण्यात यावी, तसेच दोषींना फाशी देण्यात यावी आदी मागण्या केल्या. हा एकदमच दुर्दैवी आणि अनुचित प्रकार घडलेला आहे, त्यामुळे आम्हाला अंगद सिंगच्या मारेकऱ्यांना फाशी हवी आहे. आपल्याला कसं वाटतंय ताई, किंवा त्या मारेकऱ्याला काय झालं पाहिजे, फाशी झाली पाहिजे? फाशीच झाली पाहिजे आहे, कारण की इथे सीसीटीव्ही मध्ये जे फुटेज आलेलं आहे त्याच्यामध्ये क्लिअर कट दिसतंय की कोणी मारलंय कोणी नाही मारलंय, आणि त्यावर सुद्धा अगर पोलीस म्हणत असतील की आमच्याकडे सबूत नाही तर पूर्ण पुरावा त्याच्यामध्ये आहे, तर फाशी ही नक्कीच झाली पाहिजे. आपलं काय म्हणणं आहे त्याच्यामध्ये, आरोपी अजून वाढू शकतात? आरोपी वाढू शकतात, कधी पण नेत्यांनी कधी पण हे होत नाही. मैं बता रहा हूँ, जो उसको मारा घर से बुला के लाया है वो सब उसमें दोषी, एक को पकड़ा है और 2 फरार है भी, उनको भी उनका उसी के समान सजा होना चाहिए. नहीं, आज मेरे भाई के साथ हुआ है, कल और भाई के साथ हो सकता है. मैं आर्मी में ड्यूटी करता हूँ, मेरे को खबर मिला, मैं तुरंत आया भागा हुआ, मगर मेरा भाई जा चुका है, मगर और भाई मेरे पूरे पीछे भाई हैं, इनके साथ ये घटना ना हो, इसीलिए जो फांसी दी उसको देगा, दोनों को फांसी होना चाहिए. जो यहाँ अंगद भैया के साथ में जो घटना हुई वो घटना बहुत ही दुर्दैवी है, और इस घटना में शामिल जितने भी दोषी हैं उनको फांसी मिलनी चाहिए. सभी युवकों का यहाँ कहना है, सबकी मांग है हमारी तरफ से कि उनको तुरंत जल्दी से जल्दी फांसी होनी चाहिए. हमारा पुलिस विभाग के ऊपर पूरा विश्वास है, जो भी फुटेज आई है और जो भी वहाँ पर जितने भी लोगों ने देखा है उनका सबका बयान लेकर, और जो भी दोषी है उनके ऊपर बिल्कुल कार्रवाई होनी चाहिए और उनको फांसी होनी चाहिए. सावनेर येथून विदर्भ न्यूज करिता पीयूष झुंझुवाडिया.